श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख अमावस्या आता लवकरच आलेली आहे. 6 जूनला गुरुवारी ही अमावस्या असणार आहे. अमावस्या तिथी जी आहे तर ती बुधवारी 5 जून 2024 संध्याकाळी 7:55 सुरू होईल आणि 6 जून 2024 संध्याकाळी 6:07 समाप्ती होणार आहे. त्यामुळे ही जी अमावस्या आहे तर ती 6 जूनला असणार आहे. या दिवशी घरातील गृहिणीने काही कामे जी आहेत तर ती आवर्जून करायची आहेत आणि याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा. वेळ न घालवता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. प्रत्येक घरातील जी स्त्री आहे, गृहलक्ष्मी आहे, तर ती आपल्या घरामध्ये सतत कार्यरत असते. घरातील कामे असतील, किचन, आपली मुले, तर यामध्ये ती सतत सक्रिय असते आणि त्यामुळे तिने या जर काही गोष्टी केल्या तर त्या फायदेशीर ठरू शकतात आणि म्हणून घरातील स्त्रियांनीही या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत. माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये असावा, मुलांची प्रगती व्हावी, तसेच घरातील सर्व सदस्यांना चांगले आरोग्य मिळावे, आपल्या पतीची त्याच्या कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रगती व्हावी, तर यासाठी तुम्ही या ज्या गोष्टी आहेत तर त्या करू शकतात. आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर अमावस्या तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित असते. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे. जेव्हा आपण आपल्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या उंबरठ्यावरती असतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आपल्याला पितृदोषाचा कोणताही त्रास होत नाही, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडचणी येत नाहीत. जर आपल्याला पितृदोषामुळे जर आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही ही जी गोष्ट आहे तर ती प्रत्येक अमावस्येला तर करावीच, परंतु दररोज जर केली तर आपले पितर जे आहेत तर ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न राहतात. यानंतर प्रत्येक स्त्रीचे आवडते ठिकाण जे आहे तर ते म्हणजे घरातील स्वयंपाकघर. अमावस्येच्या दिवशी किचनचे तुम्ही डीप क्लिनिंग करू शकता, म्हणजे आपल्याला स्वच्छता करायची आहे जेणेकरून आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता जी आहे तर ती घराबाहेर जाईल. तसे आपण बघायला गेलं तर रोजच आपलं स्वयंपाकघर किंवा आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवत असतो, परंतु अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोपरा न कोपरा जो आहे तर तो स्वच्छ करू शकता, ज्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्री गरिबी येणार नाही. तसेच जी काही आपल्या घरातील धूळ आहे तर ती आपल्याला झटकून टाकायची आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरातील इडापिडा जी आहे तर ती या धुळीसोबत घरातून बाहेर जात असते. स्वयंपाकघरामध्ये जर तुमच्या अन्नपूर्णा माता असेल तर आवर्जून तिची तुम्हाला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. तसेच तुम्ही हळदीचं स्वस्तिक जे आहे तर ते किचनवरती काढू शकता, म्हणजे तुमच्या किचनची जी भिंत आहे त्यावरती तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे, किंवा तुम्ही कुंकवाचं स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल आणि त्याची पूजा करायची आहे. आवर्जून आपल्याला या दिवशी आपल्या गॅस शेगडीचीसुद्धा पूजा करायची आहे. चूल असेल तर तुम्ही चुलीचीसुद्धा पूजा करायची आहे. तसेच घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे, थोडासा कापूर टाकायचा आहे. यामुळे काय होतं तर घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते. तसेच आपण जेव्हा सकाळी उठणार आहोत, स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुम्ही तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करू शकता. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तसेच तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. हळदीचं लेपन करताना हळद आणि गोमूत्र तर असं तुम्हाला एकत्र करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते थोडंसं यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जरी गुलाबजल नसेल तरीसुद्धा चालेल. फक्त गोमूत्र आणि हळद एकत्र करून त्याचं लेपन आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे. यामुळे बाहेरील नकारात्मकता घरामध्ये येत नाही, कारण अमावस्या तिथी जी आहे तर या दिवशी नकारात्मक ज्या काही शक्ती असतील तर त्यांचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणून आपण जेव्हा हळदीचं लेपन करतो तर तेव्हा नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते.
तुमच्या घराबाहेरचा जो काही परिसर असेल तर तो सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. घरातील जाळे जळमटे जे आहेत तर ते पूर्णपणे तुम्ही काढू शकता. तुम्ही जर महिन्यातून एकदा घराची स्वच्छता करत असाल तर आवर्जून तुम्ही ती अमावस्येच्या दिवशी करा. जेव्हा आपण जाळी जळमटे आपल्या घराबाहेर काढतो तेव्हा घरातील आपली जी काही गरिबी आहे तर ती घराबाहेर जात असते. आपल्या घरातील अवदसा ही सुद्धा निघून जात असते. तसेच तुम्ही या दिवशी घरातील देव जे आहेत तर ते सुद्धा स्वच्छ करू शकता, देवघर स्वच्छ करू शकता. तुम्ही जे काही दिवे पणत्या तर ज्या लावता देवपूजेमध्ये वापरता तर त्यांचीसुद्धा तुम्ही या दिवशी स्वच्छता करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण देव स्वच्छ करतो तर तेव्हा आपण जेव्हा पूजा करणार आहोत तर त्या अगोदर देवांना आपल्याला दुधाने आंघोळ घालायची आहे, ज्यामुळे हे देव जे आहेत तर ते शांत होत असतात. तसेच घरामध्ये तुमचे जे कोपरे आहेत तर त्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला दोन दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. किंवा तुम्ही काय करू शकता तर एका वाटीमध्ये मीठ भरू शकता आणि हे तुम्ही त्या कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता, कारण मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता खेचून घेत असते. तसेच तिन्ही सांजेला तुम्हाला घरामध्ये कापूर जाळायचा आहे, या कापरासोबत तुम्ही लवंग तमालपत्र तर या वस्तूसुद्धा जाळू शकता. तसेच तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तर तुमच्या घराची नजरसुद्धा काढायची आहे आणि ही नजर काढताना तुम्ही मीठ मोहरीने किंवा मिरच्यांनी ही नजर काढू शकता. तसेच आपल्याला या दिवशी तुमच्या शत्रूकडून जर काही खायला दिलं गेलं तर हे सुद्धा आपल्याला खायचं नाही. असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला खायचे नाहीत तर याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आवर्जून या दिवशी पिंपळ वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर नक्की तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे आपले जे काही शनिदोष असतात, ग्रहदोष असतात किंवा पितृदोष असतात तर ते नष्ट होत असतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना पितृदोषाचा त्रास होत आहे तर त्यांनी नक्की पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला 11, 21, 51 किंवा 108 प्रदक्षिणासुद्धा घालाव्यात. तसेच या दिवशी आपल्याला तुळशीलासुद्धा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशी मातेजवळ आवर्जून या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच तुम्ही अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची सुद्धा पूजा करू शकता. अमावस्या तिथीला आपण भगवानांची पूजा केली तर आपल्याला त्याचे सुद्धा विशेष असे फळ मिळत असते, त्यामुळे शिवपूजेला सुद्धा या दिवशी महत्त्व आहे. या दिवशी यथाशक्ती दानधर्म करावा. तसेच आपल्याला पितरांसाठी सुद्धा या दिवशी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्याला दक्षिण भिंतीजवळ आणि या दिव्याची वात दक्षिणेला करून आपल्याला पितरांचं स्मरण करून हा दिवा लावायचा आहे. पितरांना आपल्याला क्षमासुद्धा मागायची आहे. तसेच तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता आणि यामध्ये थोडीशी हळद किंवा केशर आपल्याला टाकायचं आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होते. तुमच्या घरातील गरिबी नष्ट व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी आवर्जून उगवत्या सूर्याला तुम्हाला अर्धे जे आहे तर ते द्यायचं आहे. तसेच घरामध्ये लक्ष्मी यावी, पैसा यावा, बरकत यावी यासाठी तुम्ही काय करू शकता तर शंखामध्ये पिवळे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला भरायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र 1008 वेळेला किंवा 108 वेळेला म्हणायचा आहे. तसेच मुंग्यांना साखर खाऊ घातली तरीसुद्धा सुखसमृद्धी येते. माशांना गव्हाच्या पिठाच्या गोळ्या आपण या दिवशी खायला घालू शकतो. पशुपक्ष्यांना धान्य खायला देऊ शकतो. आवर्जून तुम्ही कावळ्यालासुद्धा दही भाताचा घास जो आहे तर तो ठेवू शकता किंवा फक्त भात जरी ठेवला तरी चालेल. आपण कावळ्याला किंवा कुत्र्याला कोणकोणत्या वस्तू खायला देऊ शकतो ज्यामुळे पितृदोष नष्ट होतो याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. अमावस्येच्या दिवशी महादेवांना अभिषेक करून बेलपत्र, शमीपत्र अर्पण केले, कणेरीचे फूल अर्पण केले तर आपल्या जीवनातील समस्या नष्ट होतात आणि तीळ अर्पण केल्याने पितर जे आहेत तर ते शांत होत असतात. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या अमावस्येला आवर्जून कराव्यात.